देखील आपण पाहिली काय डिसिजन कालच्या दिवसामध्ये लाइव्ह टेलिकास्ट युट्यूबवर पाहत असताना मला वाटतंय फॉर्च्युन इव्हेंट ही टीम देखील सज्ज झालेली आहे माझ्या डाव्या बाजूला एक युवती पहिल्यांदा स्कोरिंग या नवींबई शहरामध्ये हर्षल मडवी यांना त्यांना आमंत्रित केलं आहे ज्याचा उल्लेख देखील केला रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये काही युवती आणि महिला स्कोरिंगची गुणलेखकाची भूमिका पार पाडतात त्याच्यानंतर रतनबुआ ट्रॉफीचा देखील उल्लेख केला जसं आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेबांनी देखील उल्लेख केला की सर्वोच्च क्षेत्रामध्ये पन्नास टक्के आरक्षण या युवतींना महिलांना मिळालेलं आहे आणि कुठल्याही कार्यामध्ये कुठल्याही आयोजनामध्ये महिलांचा सहभाग असेल तर त्या यशप्राप्ती होते त्या आयोजनाची असं मी म्हणेन धन्यवाद मॅडम आपला देखील एक विशेष सहभाग ॲज अ कुणलेखक ॲज अ स्कोरिंगची भूमिका आपण या डगआउटमधून पार पाडत आहात श्रीकांत यस गोलंदाज श्रीकांत त्रिमूर्ती फायटर्स पहिला सामना हरल्यानंतर त्याच्यानंतर दोन सामन्यामध्ये कमबॅक केलं दोन दुसरा सामना जर पाहिला तर पंचेचाळीस धावा डिफेंड केल्या त्याच्यानंतर तिसऱ्या सामन्यामध्ये त्र्याहत्तर धावा टार्गेट सेट केल्यानंतर त्या सेव्ह केल्या त्रिमूर्ती फायटर्स या नेरुळ गावाशी चांगले ऋणानं बंधू माझे देखील आहे हर्षल मडवी एक चांगला माझा मित्र देखील आहे आणि जसा वेल मिलेल हर्षल तुझा रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीशी मला संवाद साधायचा तुझा तुझा अनुभव कारण त्या रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपल्या नेरूलची छाप आपल्या नोविम्बेची छाप तू सोडून आलेला आहे दोन दिवस आपण सोशल मीडियावर देखील चर्चा करत होतो आपल्या व्हॉट्सअपवर चॅट देखील चालू होतं या सर्शल मडवी आणि या समालोचन क्षेत्रामध्ये ॲज अ कॉमेंटर म्हणून तू देशाच्या बाहेर देखील जावास ही देखील माझी अपेक्षा असतील बॅक टू द क्रिकेट खेळपट्टीकडे घेऊन जातोय आपण पाहताय नेरुळ प्रीमियर लीग दोन हजार बावीस हे पर्व बामनदेव झोटिंगदेव हे मैदान ही क्रीडानगरी सजलेली आहे चौफेर आपण पाहताय डगआउट पॅव्हलियन बॉक्स पहिला चेंडू खेळेल नंदेश मिस्टर नंदेश भगत चांगलं बॅटल आहे श्रीकांत आणि नंदेश या दोन खेळाडूंमध्ये पहिला चेंडू हाफ ट्रॅकर होता मात्र टप्पा पडल्यानंतर थोडा खेळपट्टीचा सात प्रतिसाद देखील मिळतो या चेंडूला थोडासा उसले घेतल्यानंतर यष्ट्यांच्या मागे सातत्य आहे आयकॉन नितेश याच पहिला चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये ही चांगली सुरुवात आहे कारण जबाबदारी टाकली आहे गोलंदाज श्रीकांत याच्यावर दुसरा चेंडू उडवलाय आपल्या नावाला मिडल ऑफ द बॅट आणि येईल सरल आउट ऑफ द सिक्स षटकार बघा जावेद फरीद सर आहेत जसा तो षटकार त्यांनी दाखवला आमच्यापर्यंत तशी मला बिल्ली बॉर्डन यांची आठवण आली न्यूझीलंडचे एक पंच त्यांची एक वेगळी शैली होती है। या षटकारानं नंदेश याला मोटिवेशन मिळेल नंदेश याला आत्मविश्वास मिळेल मी म्हणेन कारण नंदेश चांगला फॉर्ममध्ये या स्पर्धेमध्ये आहे बॅक टू द बघू या श्रीकांत ऑन टू द मार्क मार्कवर पावर प्ले पहिलं पावर प्ले एक हटालतोय फिल्डिंग रेस्ट्रिक्शन देखील आहेत मर्यादा देखील आहेत आता मात्र बिमर लोफुल टॉस हलका दिशा परिवर्तित केली चेंडू मिडॉनमध्ये एकच धाव चांगले क्रिकेट आहे हेच टेनिस क्रिकेट आहे आणि ज्याचे आम्ही सर्व चाहते देखील आहोत ग्रामीण टेनिस क्रिकेटचे बघा बारा तेरा फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी आय पी एलचं ऑप्शन झालं मॅडम त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने आपल्या देशामध्ये आणि देशाच्या बाहेर जगामध्ये क्रिकेटचा पूर्णपणे रचला गेला चर्चा हो होऊ लागल्या त्या क्रिकेटबद्दल कारण कोरोनाच्या संकटानंतर पुन्हा एकदा ते आय पी एल परत ते आपल्या भारत देशामध्ये दे। श्रीकाड ऑन टू द गोलंदाजच्या मार्कवर स्टायकेंडला फलंदाज हा फलंदाज नजाकत होती मात्र तितकंच चांगलं क्षेत्रक्षण काय क्रिकेटची रंगत पाहायला मिळाली या खेळपट्टीवर तितकंच चांगला स्ट्रोक फक्त आपल्या हाय कॉर्डिनेशनचा वापर चेंडू वलवला होता स्क्वेअर लेग मध्ये पूर्णपणे एफेट देण्याचे प्रयत्न कालच्या दिवसामध्ये देखील पाहिलं मिलिंद याचे चांगले क्रिकेट पाहायला मिळालं हीच तर रंगत आहे आपल्या या ग्रामीण टेनिस क्रिकेटची तोपर्यंत धावसंख्या धावपलकावर स्कोअर बोर्डवर आठ बिंदबाद आठ साजेशी सुरुवात सावध सुरुवात जरी असली तरी नंदेश कधीही आक्रमक होऊ शकतो या खेलपट्टीवर हा फटका ज्याचा उल्लेख मी केला सरल गुडलेन स्पॉटच्या चे चेंडूला काऊ कॉर्नरच्या चे गॅपच्या बाहेर बिग हिट बिग सिक्स हा येतोय षटकार परीक्षांचा कालखंड देखील आहे मात्र आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांना डी जेच्या माध्यमातून ही संगीताची मानवंदना आहे या चार धावसंख्येनं दुहेरी अंकामध्ये सहा धावसंख्येनं दुहेर्यांकामध्ये धावपलक पुढे सरकते चौदा निर्णायक खेल चांगली फलंदाजी आत्मविश्वास पूर्णपणे उंचावलेला आहे या नंदेश भगत याचा केलपट्टीचा पुरेपूर त्याला पूर्ण माहिती या मैदानाची पूर्ण माहिती ऑन टू द गोलंदाजच्या मार्कवर मिस्टर श्रीकांत परिवर्तन मात्र बॅकफुट वर जाऊन कट केलाय चेंडू जाईल डिपिश कव्हर पॉइंट क्षेत्र सीमा रेषा पार करण्यामध्ये छटकार त्याच्यानंतर लागोपाठच्या चेंडूवर आलेला चौकार हे प्रभुत्व आहे फलंदाजीचं नंदेशाचं त्यांचा दे सत्कार या ठिकाणी शुभ सन्मान या ठिकाणी केला राजेशजी मात्रे साहेबांना विनंती करतोय राजेश पाटील साहेब बघा मित्रांनो टेनिस क्रिकेट तर ग्रामीण टेनिस क्रिकेटचा मी वारंवार उल्लेख करतो कारण सोशल मीडियाचं युग आहे कोणताही खेळ खेळा मित्रांनो आपल्या गावासाठी खेला कोणताही खेळ खेळा आपल्या गावासाठी खेला आधी खेल गावा सिद्ध व्हा लोक आपोआप तुम्हाला प्रसिद्ध करतील या सोशल मीडियावर कारण ही ग्रामीण टेनिस क्रिकेटची रंगत आहे अशाच प्रकारच्या स्पर्धांमधून आपण पाहिलं क्रब क्रिकेटमध्ये अनेक खेळाडू या स पाटील साहेबांना विनंती करतोय सर्वांनी टॅलेंटचा गजर करायचा आहे शैक्षणिक क्षेत्राची खूप मोठी परंपरा पन्नास वर्षाचा शैक्षणिक क्षेत्राचा त्यांचा परिपाठ मी म्हणेन धन्यवाद आपण आलात आपले अमूल्य वेल या स्पर्धेला कारण क्रिकेटचा खूप मोठा चाहता वर्ग सर्वच वयोगटातील आहे जगदीश गोलंदाज पहिलं पावर प्ले एकच रिस्ट्रिक्शन हटल्यानंतर आपण पाहाल जगदीश मात्र पहिल्या पावरप्लेचा पुरेपूर त्या पॉवर धावसंख्या धावसंख्या धावपालकावर अठरा अठराची धावगती आपण पाहिली नंदेश याचा हा चांगला खेळ सातत्य आहे फलंदाजीचा फॉर्म देखील त्याचा चांगला आहे दोन सामन्यांमध्ये पाहिला आता मात्र जगदीश याच्याकडनं चांगल्या अपेक्षा देखील आहेत तर त्रिमोटी फायटर संघाला खोलवर टप्पा ब्रह्मास्त वापरलेला आहे कुठल्याही क्रिकेटचं आणि गोलंदाजीचं यॉट डिलिव्हरी बघा जगदीश खूप मोठ्या अपेक्षा आहेत त्यांच्या टीम मिटिंग कारण मी देखील त्रिमोटी फायटर्स या संघासोबत जोडलो होतो काल चांगला ऍक्शन आहे हाय आपॲ ॲक्शन आहे उंच उंच पुरा असा त्याचा त्याची शरीर आपण पाहू शकाल चांगली उंची आहे रिदम आहे मोटिवेशन आहे हा पुन्हा एकदा खोलवर टप्पा हेलिकॉप्टर लँड झाला डिलिव्हर केला होता फटका जसं आदरणीय सन्माननीय दामोदरजी मात्रे साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहे एक या ठिकाणी शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर मी करणजी मात्रे यांना विनंती करतोय मुख्य आयोजक सर्व चेहरे आपण पाहता शिवशंकर मित्रमंडल आयोजित नेरुल प्रीमियर लीग दोन हजार बावीस पर्व तिसरं ग्रामीण टेनिस क्रिकेटचा यस हा शुभ सन्मान आपण कॅमेऱ्यामध्ये क्षणचित्र टिपली जात आहेत प्रत्येक वरिष्ठ मंडळींचा या ठिकाणी या मुख्य व्यासपीठावर सन्मान शुभ सन्मान हा फटका हाफ ट्रॅक उडवला आहे चेंडू हवेमध्ये आहे मात्र टायमिंग बेमिसाल आहे आणि तितकाच प्रतिसाद त्या हवेचा देखील मिळतोय नंदेशाच्या बॅटमधून आलेला हा तिसरा षटकार काय स्टाईल आहे पंचांची बघा या गोट्याला प्रसिद्ध केलं होतं आमच्या गुरुवर्य दशरथजी पाटील यांनी त्याच्याबद्दल देखील बोलेन यस सन्माननीय माननीय आमचे आधारस्तंभ हिराजी घरत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा देखील शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावर राजशजी पाटील मुख्य आयोजक यांना मी विनंती करतोय प्रेमाचा आणि हा चेंडू जसा टप्पा पडला खिलपट्टीवर खाली राहिला मॉइश्चर पाहायला मिळालं मात्र त्याच्या डावकुऱ्या हातातून चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडा स्विंग आणि लाईन ट्रॅक मध्ये आपण पाहिला पिच मिडल लाईन मिडल आणि हा लेग बिफोर बघा नेरुळ गाव कला क्रीडा सामाजिक सांस्कृतिक आणि सर्वात जास्त मी म्हणेन आध्यात्मिक क्षेत्राची खूप मोठी परंपरा आहे या नेरुळ गावाशी माझे देखील चांगले ऋणानुबंध देखील आहेत प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभाग होण्याची संधी आम्हाला देखील मिळते कारण युवकांनी या सर्व क्षेत्रामध्ये पुढं आलं पाहिजे कारण भविष्य आहेत आपल्या युवक आणि युवती आणि नेरुळ गावानं खऱ्या अर्थाने दाखवले ज्याचा हर्षल मडवी यानं उल्लेख केला या मैदानाचा जो त्यांनी परिपाठ लेखाजोखा मांडला आणि त्या मैदानाकरता युवकांनी खूप मोठा लढा देखील दिला होता यस yes, बॅक टू द क्रिकेट पहिलं यश पहिल्या विकेटला डगआउटमध्ये परतवलं लेग आपण पाहिलं पायचित ट्रॅक पाहिला चेंडूचा यस सन्माननीय आणि वरिष्ठ महादू मात्रे सर यांचा सत्कार शुभ सन्मान या ठिकाणी राजेशजी पाटील यांना विनंती करतोय हा फटका चांगला ही देवनाथ बघा देवनाथ क्षेत्रक्षण काय क्रिकेट पाहायला मिळतं फेकी ऐक एंडला तोपर्यंत देवनाथ दोन फलंदाजांमध्ये दे आखो आखो इशारा आणि कॉलिंग बिटवीन द विकेट चांगलं होतं रनिंग बिटवीन द विकेट चांगलं होतं देवनाथ याचं देवनाथ नेहमीच आपल्या या फलंदाजीमध्ये या मात्र प्रेक्षकांची मन या जिंकलेल्या देवनाथ यस सन्माननीय शशिकांतजी ठाकूर साहेब यांचा सत्कार करंजी मात्र यांना विनंती करतोय आपल्या शुभ असते शुभ सन्मान करायचा आहे आता मात्र हे बघा मोटिवेशन साराला उडवलाय जसा चेंडू डिलिव्हर झाला त्याच गतीने या टेनिस सर तुम्हीच डॉन आहात धन्यवाद ही कला आहे आणि कला सादर केलेली आहे तसंच आपण पाहतो मिकी मिनी बघा या टेनिस क्रिकेटला एन पी एल लाभलेलं ला 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 आहे संगीत रूपी आणि त्यांची कला या ठिकाणी सादर जावेद फरीद सर त्यांच्यासोबत डान्सिंग अंपायर प्रकाश अष्टमकर सर यस आदरणीय रमेशी ठाकूर आमच्या नेरुळ गावचे त्यांचा शुभ सन्मान त्यांचा सत्कार या ठिकाणी राजेजी पाटील यांना विनंती करतोय बघा पाहुणे जरी आमच्या नेरुळ गावाचे असले अर्चल मडवी तरी तुम्ही आम्हाला प्रोत्साहन केलेलं आहे ही सपोर्टिव्हची भूमिका तुम्ही आमच्यापर्यंत आमच्या पाठीवर कौतुकाची थाप मारलेली आहे म्हणून येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचा या नेरुळ गावातील सर्वच मान्यवरांचा सर्व क्षेत्रातील मान्यवरांचा या, या ठिकाणी शुभ सन्मान होणं जरूर आहे धावसंख्या धावपलकावर तेहतीस एक बाद तेहतीस ही धावा सजलेली आहे दोन षटकाच्या समाप्तीनंतर आता मात्र मनेश मागच्या महत्वाच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी तेहतीस धावांची काय इनिंग खेळला यस याच दरम्यान सन्माननीय संदीप जी गायकवाड साहेब यांचा शुभ सन्मान शुभ सत्कार या ठिकाणी करण मात्र यांना विनंती करतोय हा येतो षटकार सरळ चेंडू डिलिव्हर झाल्यानंतर लॉंगॉनच सीमारेषा काय फटका पाहायला मिळाला एलिव्हेशन होतं मोटिवेशन होतं स्वतःमध्ये आणि टायमिंग प्रॉपर होतं मी म्हणेन बघा मी नेहमीच देवनाथचा उल्लेख करतो चांगला मित्र देखील आहे क्रिकेटमध्ये जेव्हा जेव्हा खेळपट्टीवर पाहतो तेव्हा जबाबदारी अशी पेलतो जसं जबाबदारीचं ओझं त्याला हलकं वाटतं मागच्या कालच्या दिवसामध्ये मा एका चेंडूवर सहा धावा देखील टोकल्या मागच्या एन पी एल मध्ये दे देखील तेच चित्र पाहायला मिळालं धावसंख्या धावफलखावर सजलेल्या आहेत आपण पाहिल्या मॅडम एकोणचाळीस थर्टी नाईन लॉस ऑफ वन विकेट थर्ड प्रोग्रेस यस जितूजी जाधव आमचे सन्माननीय या पाहुणे यांचा सत्कार शुभ सन्मान या ठिकाणी राजेशजी पाटील यांना विनंती करतोय बघा खूप मोठी स्पर्धा आहे मी म्हणेन जरी एन पी एलची स्पर्धा असली तरी देखील प्रत्येक सन्माननीय पाहुण्यांचा मान्यवरांचा शुभ सन्मान बॅक टू द क्रिकेट हा फटका आता मात्र फॉर टॅट प्रत्युत्तर आज झेल सोडलाय बराच वेळ ट्रॅव्हल करत होता हा चेंडू हवेमध्ये मात्र मी म्हणेन धरती मातेला ते अर्पण केला आता येणारा काल ठरवेल हा झेल किती महाग होईल या सामन्यामध्ये कारण एक षटक त्याच्या अगोदरच्या चेंडूवर मारलेला होता एक चांगला फटका त्याच्यानंतर गोलंदाजानं कमबॅक करायची संधी गुणवत्ता आहे या मनीष याच्याकडं मात्र क्षेत्रक्षकांना परिपूर्ण साथ त्याला द्यावी लागेल बघा जर तुम्हाला मोटिवेशन वाढवायचं असेल एखाद्या गोलंदाजाचं तर तुम्हाला अवघड झेल टिपावे लागतात हा तर सोपा झेल होता तोपर्यंत तो बघू शकाल आपण डाव संख्या एक्केचाळीस आता लाईन ट्रॅकमध्ये थोडासा हाय हाय पॅडवर आदलला सरळ हिट करण्याचा प्रयत्न बॅकअप नव्हतं खराब क्रिकेट आहे दडपण दडपण आणि दडपण हे आहे क्षेत्ररक्षणाचं दडपण त्रिमूर्ती फायटर्स हे चित्र या खेळपट्टीवर आणि मैदानावर पाहायला मिळत आहे ज्या स्कुंदन पाटील तोपर्यंत चांगलं बॅकअप केलं फोर्टी प्लसचे खेळाडू ज्या खेळा फोर्टी प्लस क्रिकेटचा मी वारंवार उल्लेख करतो सतरा अठरा वर्षांची ती परंपरा पूर्णपणे या फोर्टी प्लस क्रिकेटनं आपले आयुष्यमान बदलून टाकलेलं आहे मित्रांनो स्वस्थ शरीर आयुष्य महान हे स्वागन आहे त्यांचं बॅक टू द क्रिकेट खेलपट्टीवर काय घडतंय गरमागरमीचं क्रिकेट आता मात्र लो फुलटॉस बिमार आणि कलेक्शन फेकी तुमच्याकडे वेल होता चेंडू फेकण्या करता आणि तुम्ही घाई करताय आणि त्याचाच मात्र फटका या खेलपट्टीवर पाहायला मिळाला अतिरिक्त धाव ही मिळाली कदाचित तर फलंदाजाला परतावं लागलं असतं दुसऱ्या विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळालं असतं मात्र मी मगाशी म्हटलं दडपण दडपण आणि दडपण हे क्षेत्ररक्षणाचं दडपण यस याच्याकरता सराव खूप महत्वाचा आहे मित्रांनो जरी कुठलाही क्रिकेट असला त्याच्याबद्दल मी उल्लेख करेन मग बॉक्स क्रिकेट अंडरम क्रिकेट टेनिस क्रिकेट आणि आपण पाहिलं तर आंतरराष्ट्रीय लेदर क्रिकेट सराव खूप महत्वाचा आहे मित्रांनो बघूया मनीष ऑन टू द गोलंदाजच्या मार्कवर देवनाथ हा फटका उडवला चेंडू हवेमध्ये प्रयत्न मात्र सरळ आपण पाहिला शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं चेंडू ट्रॅव्हल करेल एक्स्ट्रा कव्हर कवर पॉइंटमध्ये एकच धाव दोन, दोन।, दोन, दोन।, दोन, दोन।, दोन धावा धावून काढण्यामध्ये चांगलं तालमेल आहे दोन्ही फलंदाजांमध्ये रनिंग बिटवीन द विकेट चांगले आहे एका धावेचं कन्वेशन दोन धावेमध्ये होताना पाहताय जर एखादा चौकार किंवा षटकार येत नसेल तर धावा रोटेट करायच्या असेल धावून यस प्रगती पांचोलियन्स आपला ट्वेल्थ मॅन आमच्या कॉम्बॉक्समध्ये पाठवा सर पॅनल्टी यस हा चेंडू लो फुलटॉस होता थोडीशी फ्लाईट दिल्यानंतर यस षटक संपलं निर्धाव चेंडूची चे समाप्ती देखील आपण पाहिली या तिसऱ्या षटकामध्ये प्रगती पांचोलियन्स दोन धावांच्या अतिरिक्त पॅनल्टी बरोबर आपल्याला खेळावं लागेल यस धावसंख्या धावपलकावर फोर्टी फोर आयोजक मला सूचना देत आहेत यस ओके ओके राजेश पाटील ओके यस देवनाथ बघा एका रंगाच्या टी शर्ट आहे त्याच्यामुळ कधी कधी कुठला खेळाडू कुठल्या संघाचा आहे याबाबत देखील धावसंख्या पण केली कारण बारावा खेळाडू या ठिकाणी उपस्थित नव्हता आणि त्या दोन धाव्याच्या पॅनल्टीने आपल्याला खेळावं लागेल डीजे वादन एक विनंती कर करतोय की आदरणीय लोकनेते दिबा पाटलांचं एक संगीत होऊ द्या बघूया येत्या काहीच दिवसांमध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती पाठी लागेल मित्रांनो आणि ते युवकांनी उभारलेलं आंदोलन आहे मित्रांनो लोकनेते आदरणीय दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबई आणि आपली येणारी पिढी देखील सांगेल हे आमचे लोकनेते होते हर्षल द मडवी यांचा मी वारंवार उल्लेख करेन मला त्यांच्याशी संवाद साधायचा आहे हर्षल कारण एक नियोजन खऱ्या अर्थाने ए वन क्लास स्पर्धा राज्यस्तरीय स्पर्धा याचा मी उल्लेख करेन गोलंदाज टोअर आपण पाहताय रुपेश मिस्टर रुपेश रुपेश राऊत चांगलं बॅटल रंगलेल्या दोन संघाडमध्ये त्रिमूर्ती धावसंख्या धावपळकावर तीन षटकाच्या समाप्ती नंतर एक बाद सेहेचाळीस फटका टप्पट डिलिव्हर झाल्यानंतर खेळपट्टीवर कुठेतरी खाली राहिला अतिरिक्त खेळपट्टीची साथ मिळते रुपेश याला पहिलं चांगलं सुरुवात देखील आहे गोलंदाजीचं मग त्याला आत्मविश्वास देखील मिळेल गोलंदाजीमध्ये चांगली ॲक्शन आहे चांगली धावगती आहे चांगलं मोटिवेशन आहे चांगलं डिलिवर देखील चेंडू टाकतोय बघा यस स्क्रीनवर यस आपण पाहू शकाल आमच्या आगरी कोलीच्या वरती हेलिकॉप्टर देखील जाताना पाहत आहे बघा फॉर्च्युन इव्हेंट आमच्या खुटारीचे राजेश यांचं राजेश नाना यांची ही पूर्ण टीम सज्ज झालेलं आहे पूल चेंडू इथं डीपी स्क्वेअर लेग मध्ये पाहिलं तर गॅप भेदली डीपी मिड विकेट आणि डीपी स्क्वेअर लेगच्या त्या क्षेत्रातील आणि हा येतोय चौकार धन्यवाद डी जी ए बघा आदरणीय लोकनेते दिवा पाटलांचा उल्लेख करेन जसा वेल मिळेल तसा उल्लेख करेन आंदोलन झालं मागील दीड दोन वर्ष कोरोना कालखंडात त्याच्याबद्दल बोलेल आगामी चेंडू तयार धावसंख्या धावपाळकावर पन्नास अर्धशतक खा हा काय फटका स्वतः पडला झुकला मी म्हणेन आणि डिलिवरची आठवण झाली डी व्हिलरची आठवण झाली मला स्कूप आणि हा येतोय लाँग लेग लाँग डिफिश फाईन मध्ये येणारा हा हा चांगला चौकार धन्यवाट बघा रोहित इंडियन्स आणि भूमिपुत्र एंटरप्राइजेस फर्स्ट आणि लास्ट कॉल कारण आम्हाला या स्पर्धेतील फायनलची लढत जास्तीत जास्त षटकांची खेळवायची आहे आणि वेल आणि हा सूर्य कुणासाठी थांबणार नाही मित्रांनो यास कारण लीग क्रिकेट आहे आपण पाहताय प्रत्येक संघ पाच संघ खेळ पाच सामने खेळतील टॉप ऑफ द पूल जे जातील ते सरळ फायनल खेळतील चांगलं क्रिकेट मिस्टर हर्षल मडवी यांचं नियोजन ऑप्शन देखील पाहिला होता आम्ही लाईव्ह टेलिकास्ट फॉर्च्युन इव्हेंट युट्यूबवर वर, संख्या चोपन्न हा फटका नजाकत होती कला होती आपल्या हायकोर्डिनेशनचा वापर होता आपल्या मनगटाचा वापर होता काय सजवला या फटक्याला सरल एक्स्ट्रा कव्हरच्या सीमारेषे बाहेर याच दरम्यान मनोज ठाकूर सर, या सर आणि विनीत खरंच सर खऱ्या अर्थाने मान्यवर आलेले आहेत आणि ज्यांनी मॅन ऑफ द सिरीजची जी सायकल दिलेली आहे विनीत खरत यांनी स्पॉन्सर केलेली आहे धन्यवाद सर महत्वाचं योगदान मी म्हणेन या स्पर्धेकरता आता मात्र हा चेंडू द ऑफ टर्म पंच आमच्यापर्यंत इशारा दर् दर्शवतात बेहेचाळीस रुल्स अँड रेग्युलेशन आय सी सी पॅनल मात्र हा चोवीसवा नियम मात्र टेनिस क्रिकेटमध्ये पाहिलं ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये तर काही नियमे आयोजकांकडे अबाधित असतात पंच जावेद फरीद सर यस काय ऍक्शन आहे अनुभव आहे मी स्वतः मी पंचवीस वर्ष यांना पंचगिरी करताना पाहिलेलं आहे रायगड टेनिस क्रिकेटमध्ये यस बॅक टू द क्रिकेट हा फटका डील स्कूप मारायचा होता यश त्या कव्हर केला होता पदल आली ते दाखवलं होतं मात्र निर्धाव चेंडूची चे समाप्ती होताना आपण पाहिली हे आत्मविश्वास मात्र जरुरी आहे गोलंदाजीमध्ये कारण त्रिमूर्ती फायटर्स संघाने बरेच झेल सोडले त्याच्यानंतर खराब क्षेत्ररक्षण केलं त्याच्यामुळे आत्मविश्वास कुठेतरी गमावला की काय गोलंदाजीमध्ये हे चित्र पाहायला मिळालं या सामन्यामध्ये मात्र क्रिकेट आहे क्रिकेटमध्ये कुठलं भाष्य करू शकत नाही कुठलं टार्गेट तुम्हाला विजयाची हमी देऊ शकत नाही मित्रांनो या सिक्स्टी वन पलक चौथ्या षटकातील लास्ट डिलिव्हरी टू गो गोळंदाच्या रॅम्पवर गोलंदाज धावतोय हा फटका फसलाय टायमिंग प्रॉपर नव्हतं मात्र चेंडू एल मिड ऑन मध्ये दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न खराब कलेक्शन खराब आणि खराब क्षेत्रक्षांचं प्रत्येक षटकामध्ये हे चित्र पाहिलं तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे मात्र परतावा लागेल धावचीच्या रूपानं देवनाथ याला दुसऱ्या विकेट डगआउटमध्ये त्रेसष्ट धावा चौसष्ट धावांचं टार्गेट मात्र दोन अतिरिक्त पॅनल्टी त्याच्यामुळे बासष्ट धावा तर टार्गेट या ठिकाणी सेट झालेला आहे यस बघा मॅन ऑफ द सिरीज या स्पर्धेतील एखाद्या खेळाडूला दिलेला सर्वोच्च मान हर्षल आणि सायकल आमच्यापर्यंत प्रोव्हाइड केलेली आहे पुरस्कृत केलेले आहे विनिजी गरज साहेब धन्यवाद सर आणि जरूरी आहे ही सायकल चालवणं कारण आपला अर्ध्या किलोमीटरचा प्रवास देखील आपल्या स्कूटीवर होतो मग सायकल चालवा मित्रांनो आणि त्यांचा शुभ सन्मान शुभ सत्कार मी विनंती करतोय चंद्रशेखर मात्रे यांना यांच्या शुभ असते बघा उबदार शार प्रेमाचं प्रतीक असं पुष्पगुच्छ कारण ही आपली हिंदू संस्कृती आहे मित्रांनो आपल्या घरचे जरी सर्व चेहरे असले तरी देखील त्यांचा यथोचित मान आणि सन्मान करणं जरूरी आहे यस याच दरम्यान या मुख्य व्यासपीठावर आमचे गुरुवर्य ज्यांनी आम्हाला पहिल्यांदा माईक सुपूर्द म्हणजे व्यासपीठावर संधी दिली ॲज अ कॉमेंटेटर दशरथ नाना पाटील बघा ते म्हणतात की यूट्यूब आल्यानंतर कदाचित प्रेक्षक वर्ग कमी झाला मात्र नाना यूट्यूबनेच तुम्हाला प्रसिद्ध केलं कारण हे युग सोशल मीडियाचं आहे यस आदरणीय सन्माननीय मनोजी ठाकूर साहेब यांचा या ठिकाणी शुभ सन्मान शुभ सत्कार राजेजी पाटील यांना विनंती करतोय बघा ही चित्र कॅमेऱ्यामध्ये कॅमेरामॅन ही चित्र कॅमेऱ्यामध्ये टिपायची आहेत ही क्षणचित्रे आणि ही चित्रे क्षणचित्रे अनेक वर्ष आठवणीत देखील राहतील चांगलं लाईव्ह टेलिकास्ट फॉर्च्युन इव्हेंटचा मी नक्कीच उल्लेख करतो हर्षल कधी कधी चार ते पाच स्पर्धा कव्हर करतात खूप मोठी टीम देखील आहे त्यांची आणि सर्वस्वी योगदान या ऑप्शनपासून एन पी एलच्या हर्षलदी मडवी बघा हा आवाज नेरुळ गावचा ज्याने छाप सोडली रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आणि त्याने उल्लेख केला होता तर रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये कारण व्यासपीठ देणं गरजेचं आहे तुमच्यामध्ये कला असेल तुमच्यामध्ये गुणसंपत्ता असेल तर तुम्हाला व्यासपीठ मग ते क्रिकेटचं असू द्या की एका कलाकाराला दिलेलं कलेचं व्यासपीठ असू द्या चला टॉस रोहित इंडियन्स विरुद्ध यसल लास्ट कॉल असेल रोहित इंडियन्स या संघाला मला वाटतं विश्वास घरत नेरुल गावातील माझा सर्वात आवडता खेळाडू मी उल्लेख नेहमी करतो त्याचा कारण मी अग्री कोहली प्रीमियर लीगमध्ये त्याचा खेळ बरीच वर्ष पाहिलेला आहे मिस्टर फिफ्टी नवीन टेनिस क्रिकेट विश्वाचा विचार केला तर मिस्टर फिफ्टी या नावाने प्रसिद्ध एक सामना हरला आहे शेवटचा मात्र त्याला राकेश घरत येतो मला वाटतं कर्णधाराची भूमिका आहे ही जबाबदारी देखील त्याच्यावर टाकलेली आहे विश्वास घरत राकेश घरत खूप चांगले मित्र या नेरुळ गावातील कारण बघा सर्वच युवक जेव्हा भेटतात आंदोलनाचा मी उल्लेख केला आदरणीय लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या त्या आंदोलनादरम्यान हे लोकनेते दिबा पाटील साहेबांचा सा चेहरा त्यांचं कार्य महाराष्ट्रामध्ये परिचित होतं मात्र भारतामध्ये पोचवलं आणि भारताच्या बाहेर संपूर्ण जगामध्ये पोचवण्यामध्ये यश या तरुणांना आलेलं आहे सर्वच गावातील यस रोहित इंडियन्स विरुद्ध भूमिपुत्र बघा ज्या नावाने ही टीम खेळते आपण सर्व भूमिपुत्र या नवी मुंबईचे देशातील सर्वात पहिलं उदाहरण शंभर टक्के संपादित केलेलं एकमेव शहर नवी मुंबई शहर त्रिमूर्ती फायटर्स चालू विद्यमान सामना आपण पाहता हॅलो 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 यस बॅक टू द क्रिकेट खेळपट्टीकडे खेळून जातोय आपण पाहताय एन पी एल दोन हजार बावीस पर्व तिसरं शिवशंकर मित्रमंडल आयोजित अतिशय दर्जेदार स्पर्धा आपल्या या गावातील आपल्या या परिसरातील खेळाडूंना हे टेनिस क्रिकेटचं व्यासपीठ मिळवून देणारी स्पर्धा एन पी एल नेहरू प्रीमियर लीग दोन हजार बावीस Yes, uh, yeah? <laughs> पहिलं षटक हाताळतोय गोलंदाज प्रशांत हा फटका बॅक ऑफ द क्रीज जातोय आपल्या फलंदाजी मध्ये चांगला आत्मविश्वास मिळवलेला आहे या मनिष्यानं मागच्या इनिंगचा जर उल्लेख केला तर तेहतीस धावांची निर्णायक केली सामना जिंकणारी केली आणि तेच मोटिवेशन तेच प्रोत्साहन घेऊन आपल्या या मनामध्ये असलेलं पाठबल घेऊन मैदानात उतरलेलं आहे आणि पहिलाच चौकारानं सुरुवात करतोय मिस्टर मनीष खरत मनीष भगत दोन धावांची पॅनल्टीला सामोरं जावं लागतोय त्याच्यामुळं टार्गेट या ठिकाणी सेट झाले एकूण यस सासठ धावांचं टार्गेट त्याच्यानंतर आपण पाहिलं आउट साईड द औष्टम ट्रॅकर पाहिला गोलंदाजीचा मनीष भगत साठी सुवर्ण संधी आली सलगचे तीन षटकार कि गा यांच्याकडून पेशवाई आली सलगचे तीन षटकार यस धावसंख्या धावपालकावर सात कॅश प्राईज आहे आणि क्रॅश प्राईज म्हटल्यावर मोटिवेशन असत यस आईस्क्रीम बघा लाईन कव्हर केल्या पूर्णपणे आपल्या पदल दाखवलं फलंदाजीमध्ये आत्मविश्वास कसा उंचावलेला मनिष्यानं मनिष्याचा कारण पहिल्या सामन्यामध्ये राहुल सारख्या फलंदाजाचे तीन झेल सोडल्यानंतर पूर्णपणे त्याच्या नजरा खाली पडल्या होत्या स्वतःवर निराश होता नाराज होता मात्र गोलंदाजीमध्ये दुसऱ्या तिसऱ्या सामन्यामध्ये त्याच्यानंतर फलंदाजीमध्ये आत्मविश्वास मिळवला मी म्हणेन या मनीष भगत यानं धावसंख्या धावपळकावर दुहेरी अंकामध्ये अकरावर ही चांगली सुरुवात पहिलं षटक पॉवर प्ले खातालतोय मिस्टर प्रशांत आता मात्र दडपण दडपण आणि दडपण गोलंदाजीचा दडपण आणि हा नोबॉल बघा मित्रांनो टेनिस क्रिकेटचा विचार केला तर कुठलाही अनुभवी गोलंदाज तुम्ही पॉवर प्ले एक मध्ये जर गोलंदाजी करता आल्यानंतर जर स्कोर वर धावा लागल्यावर कुठलाही गोलंदाज दडपण पेस करतो तेच चित्र या खेळपट्टीवर पाहायला मिळालं अतिरिक्त धाव नो हिट दोन मिनिटं धावसंख्या बारा राकेश दोन मिनिटं बंद ठेव हॅलो चेक हॅलो चेक 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 यस धन्यवाद जे धन्यवाद साऊंड सिस्टीमची देखील टीम सज्ज झालेली आहे फॉर्च्युन इव्हेंट काय चांगलं टेलिकास्ट आहे हर्शलो चेक चेक आवाज एवढा चांगला जातोय युट्यूबवर खूपच चांगलं आवाज प्रस्तारित होतोय आणि आमच्या वाकडे चेहरे देखील लाईव्ह टेलिकास्ट केले जाते जगभर जगाच्या पाठीवर एकशे अठ्ठ्याण्णव देश दहा देशांवर युट्यूबवर बंदी सध्या दोन देशांमध्ये युद्ध त्याच्यामुळं एकशे शहाऐंशी देशामध्ये दे, हे युट्यूब लाईव्ह टेलिकास्ट केलं जात आहे धावसंख्या धावपलकावर चौदा बिणबाद चौदा जशाच तसं प्रतिउत्तर या पासष्ट धावाच्या टार्गेटला अतिरिक्त दोन धावांची पॅनल्टी अतिरिक्त दोन धावा या स्कोअर कार्डवर आपण पाहू शकाल चौसष्ट धावा टार्गेट माफ करा पहिलं षटक हाताळतो प्रशांत सर्वोत्तम आपण पाहिलं तर पावर प्लेचं एक षटक नेहमीच गोलंदाज हाताळतो हा खोलवर टप्पा मात्र पदल लालित्य बघलं बघा आत्मविश्वास मनीष घर त्याचा आणि ती गॅप शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर कवर पॉइंटची गॅप भेदण्यामध्ये जसा टप्पा ट्रॅव्हल झाला त्या मैदानावर त्या चेंडूने देखील उचली घेतली आणि मला पोचायचं होतं त्या खेळप सीमारेषेबाहेर हे चित्र पाहायला मिळालं यस बघा चेंडू चांगला होता मात्र पदल लालित्य होत लो फुलटॉस होता बिमर होता हलकासा टॅप केला दिशा परिवर्तित केली या चेंडूला मनीष यानं मनीष भगत यस दरम्यान अतिरिक्त दबाव गोलंदाजीचा फेस करतोय आला आणि आज झेल बघा चित्र पाहायला मिळतं हर्षल आपण जेव्हा पाहतो एखाद्या चांगल्या सुरुवातीनंतर एखादा खराब फटका खेळून फलंदाजला डगआउट मध्ये परतावं लागतं या हर्षद यस कमलाकर भुईर फोर्टी प्लस यांच्या हातामध्ये आपल्या नजरा रोखल्या होत्या आपल्या हाताच्या दिशा देखील चेंडू पर्यंत या टॉस टॉससाठी या दोन्ही टीमचे कॅप्टन आणि मी अनंत गुरुजी आपण या आपल्या शुभ हस्ते टॉस करूया आपण बाकीचे जे ज्येष्ठ आहेत त्यांनी पण या आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण सुद्धा या टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत सन्मान्य अनंतजी म्हात्रे गुरुजी आणि दामोदरजी मात्रे आणि हिराजी साहेब या ठिकाणी आहेत तिन्ही मान्यवरांना आम्ही विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं आहे आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत तर भूमिपुत्र एंटरप्राइजेस आणि रोहित इंडिया या दोन टीममध्ये टॉस केला जातोय शिवशंकर आणि एन पी एल नेरुळ प्रीमियर लीग म्हणजे भूमिपुत्र टीम इथे मात्र टॉस गमावते आणि रोहित इंडियन्स संघाने टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय थँक्यू यस सर धन्यवाद मडवी बघा पूर्णपणे नियोजनाची जबाबदारी पूर्णपणे आयोजनाची जबाबदारी स्वीकारलेले या युवकानं नेरुळ गावचा हा बुलंद आवाज नवी मुंबईचा बुलंद आवाज असं मी म्हणेन डावसंख्या थाउपलकावर पाहू शकाल एक गगडी बाद सरळ सोडून आहे दिलाय ऑफ ऑस्टम मारण्याचा प्रयत्न नव्हता थोडीशी लाईन ट्रॅक पाहिली थोडीशी आउट साईड औष्टम होती निर्धाव चेंडूची समाप्ती होताना देखील आपण पाहिजे याच दरम्यान आमचे नेरुळ गावचे ज्येष्ठ समाजसेवक गणेशजी भगत साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय सर्ष स्वागत आहे आपलं सुस्वागतम धन्यवाद हर्षद जी मडवी बघा गणेशदादा भगत साहेब या ठिकाणी उपस्थित आहे ज्या क्षेत्रामध्ये ते काम करतात त्या क्षेत्रामध्ये आपली आग्रिकोली कोली वस्ती आहे क्रीज जाऊन पुल करायचा होता चेंडू हाफ ट्रॅकर देखील होता मात्र टप्पा जसा पाहिला आपण लाईव्ह टेलिकास्ट मध्ये पाहाल टप्पा खाली राहिला एकच धाव अर्धशतक धाव पलकावर त्रिमूर्ती फायटर संघ आता मात्र सात चेंडू आणि चौदा धावांची आवश्यकता आहे फिफ्टी फिफ्टी सामना बॅलेन्स आहे सात चेंडू आणि चौदा धावांची आवश्यकता आहे खूप मोठी स्पर्धा मी म्हणेन या नेरुळ गावातील सर्वच खेळाडूं करताय टेनिस क्रिकेटची ने नेरुल प्रीमियर लीग दोन हजार बावीस पर्व तिसरं शिवशंकर मित्रमंडल सात चेंडू आणि चौदा धावांची आवश्यकता आहे बॅटर रंगले सरळ सोडून दिला काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता गती देण्याचा प्रयत्न होता या चेंडूवर गोलंदाज कुशाल याला या स्पंचा आमच्यापर्यंत इशारा दर्शवतात हा चेंडू वाईट अतिरिक्त एक धाव फिफ्टी वन स्कोअर कार्ड वर एकूण धावसंख्या संख्या एक बाद एक्कावन्न चांगला खेळ आहे अजूनपर्यंत त्रिमोटी फायटर संघाचा आता मात्र पुन्हा एकदा प्रत्येक चेंडू गणित प्रत्येक क्षणा गणित हे समीकरण बदललं जातं एक्वेशन आपण पाहिलं सात चेंडू आणि तेरा धावा सातला तेरा बघा हा फटका आउटसाइड द नेक्स्ट टम पुन्हा एकदा लाईन ट्रॅक्स चुकलेली आहे यस पंच दाखवतात मय होऊ ना मी हाय ना कारण सर्वात अनुभवी सर्वोत्तम पंच म्हणून जावेद फरिदसर यांना यांच्याकडे पाहिलं जातं या तो चित्र निर्णय बघा लाइव टेलिकास्ट केल्यानंतर जसा आला स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केल्या गेल्या त्याच्यानंतर प्रत्येक क्षण चित्र टिपली गेली मग केलपट्टीवर काय घडतंय मैदानावर काय घडतंय आपण घरी बसल्या बघू शकतो आजचा रविवारचा दिवस दशरथ पाटील नेहमी म्हणतात आमचे गुरुवर्य आजचा काल्याचा दिवस आजचा मल्हारीचा दिवस यस पुन्हा एकदा समीकरण एक्वेशन बदललं सात चेंडू बारा धावा बघूया नितेश याला मोटिवेशन मिळालेलं आहे फलंदाजीच हा चेंडू टप्पा पडला शॉटम फुल करायचा होता सुरेख टप्पा समाप्ती होताना पाहिली या चांगल्या चेंडूची षटक संपलं या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर त्रिमूर्ती फायटर्स एक गडीबाद एकूण धावसंख्या धाव लागलेल्या बावन्न सहा चेंडू आणि बारा धावांची आवश्यकता आहे बघा अतिरिक्त वेल गतीमानतेने सामना चालू ठेवा यस मित्रांनो क्षेत्र कोणतंही असो आयुष्यात कष्टाला तुमच्यासमोर पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असतील तर मात्र यशालाही पर्याय नाही आणि ते कष्ट या ठिकाणी या खेळपट्टीवर दाखवावं लागतील दोन्ही संघाला काहीही सामन्याचं चित्र कोणी जिंकेल कोणी हरेल आयुष्याचे अविभाज्य घटक मित्रांनो सुख आणि दुःख तसे टेनिस क्रिकेट आणि क्रिकेटच्या या व्यासपीठावर क्रिकेटच्या मैदानावर जीत आणि पराजय हे दोन अविभाज्य घटक आहे मात्र क्रिकेट जिंकलं पाहिजे या क्रिकेटचा या एन पी एलचा विजय झाला पाहिजे असं मी म्हणेन अनेक मान्यवर पाहुणे वरिष्ठ मान्यवर पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत बघा खेलाची किती आवड आहे कारण या खेलाला आपण म्हटलं तर क्रिकेटला धर्म म्हणून मानला जातो आणि या धर्माचा देव भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर बॅक टू द क्रिकेट सहा चेंडू आणि धावसंख्या हव्या आहेत एकूण बारा यस नीरज भगत याने जर मॅच आपल्या संघाला जिंकून दिली तर केगा आईस्क्रीम कडून पेशवाई थाली बघा हे प्रोत्साहन आहे गोलंदाजा करता फुलटा चेंडू मारलाय फिरकावलाय चांगलं प्रॉपर टायमिंग आहे हा येतोय षटकार निर्णायक षटकार या सामन्यातील आला आहे रुपेशाच्या बॅठमधून चेंडूचा तो टप्पा अरे चेंडूचा तो टप्पा अचूक हे चेंडूवर डिझे वा बघा ही कलाकारी आहे डीजे वादनाची चेंडूचा टप्पा पडला नव्हता मात्र चेंडू फुलटॉस होता आणि अशा प्रकारच्या फुलटॉसच्या चे चेंडूवर दहा चेंडू मध्ये कमीत कमी, -कमी आठ वेळा चेंडू सीमापार जातो खराब सुजबुज मी म्हणेन गोलंदाज नीरज याची पाच चेंडू आणि सहा धावा आता मात्र चांगला हिट चेंडू येतो आहे ऑन परिक्षेत्रामध्ये तोपर्यंत तो दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे रनिंग बिटवीन द विकेट पाहिली स्वतः पाहिला तर डेंजर एनकडे धावला मिस्टर नितेश या दोन धावा परिपूर्ण केलेल्या आहेत या दोन धावसंख्येनं पुन्हा एकदा समीकरण इक्वेशन हे टार्गेट बदललेलं आहे चार चेंडू आणि फक्त आणि फक्त चार धावांची आवश्यकता आहे बॉल टू बॉल काय खेळ केला या त्रिमूर्ती फायटर संघानं मात्र क्रिकेट आहे मित्रांनो क्रिकेटमधले कुत्रेही भाष्य कुठलंही भाष्य करू शकत नाही अनसर्टन्टीज अनपेक्षिततेने भरलेला हा खेळ आहे म्हणून या विश्वामध्ये प्रसिद्ध आहे अठराशे चव्वेचाळीसचं वर्ष जेव्हा इंग्लंड देशाने क्रिकेटची स्थापना केली त्या इंग्लंड देशामध्ये बॅक टू द क्रिकेट बघूया एन पी एलचा थरार हा फटका मारला आहे चांगला हिट आहे लँड लँडमध्ये शॉर्ट एक्स्ट्रा मध्ये दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पूर्णपणे नितेश आणि रुपेश यांची ही फळंदाजी आता मात्र तीन चेंडू आणि दोन धावांची फक्त आणि फक्त आवश्यकता आहे बघा करावे गावातील अनेक समर्थक पाठीराखे या त्रिमूर फायटर्स या संघाकरता दाखल झालेल्या आहेत त्यांना मोटिवेशन देण्याकरता कारण रवींद्र भगत चांगले मित्र आमचा करावे गावचा फ्रेंड सर्कल ग्रुप खूप मोठा ग्रुप आहे मित्रांनो ते सर्वच फ्रेंड सर्कल ग्रुपचे मित्र परिवार या एन एम पी एल ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेले आहेत आता मात्र बॅटचा एज टॉप एज लागलेला आहे आउटसाईड एज चेंडू गेलेला शॉर्ट थर्डमॅन गल्लीमध्ये एकच धाव स्कोअर लेवल मात्र टार्गेट अचीव करावं लागेल दोन चेंडू आणि एक धावांची आवश्यक यस माझ्या संवेद प्राजक्ता देसाई मॅडम पहिल्यांदाच मी म्हणेन हर्षद मडवी पहिल्यांदाच गुणलेखक म्हणून एक युवती सर्वोच्च क्षेत्रामध्ये पुढारलेले आहेत युवती आणि आमच्या महिला दोन चेंडू आणि एक काय प्रॉपर गुणलेखन आहे हस्ताक्षर जर पाहिलं सुरेख एक हस्ताक्षर आहे प्रत्येक चेंडूची माहिती माझ्यापर्यंत पोचवत आहे धन्यवाद मॅडम दोन चेंडू आणि एक धावांची आवश्यकता हे सर्व आयोजन आहे ते आमचे मित्र हर्षद मडवी यांचं न भूतो न भविष्य हर्षद मडवी अँड फ्युचर भविष्य देखील आहे त्याला ॲज अ कॉमेंटेटर म्हणून यस बॅक टू द आपण पाहता दोन चेंडू आणि एक धावा ज्याचा मी उल्लेख केला होता नितेश यानं त्याला एक चांगली खेली सजवायची होती त्याला स्वतःला स्थापित करायचं होतं ऐकॉन आहे कॅप्टन आहे आणि ते ती खेली आलेली आहे एक चेंडू आणि एक धाव पूर्ण होताना त्रिमूर्ती फायटर्स या संघाचा धमाकेदार विजय जबरदस्त खेल टाॅलचा प्रतिसाद आपण पाहता पॅविलियन मध्ये खूप मोठा समर्थक वर्ग देखील आहे आमचा सेक्टर सोळा सेक्टर अठरा सेक्टर सोळा याचा परिसर सेक्टर चोवीसचा परिसर या त्रिमूर्ती फायटर्स या संघाच्या डगआउटमध्ये मॅन ऑफ द मॅच तुमच्यापर्यंत हे नाव पोचवलं जाईल थोड्याच वेळात यस ट्वेल्थ मॅन म्हणून निलेश ठाकूर यांची भूमिका देखील होती त्यांना देखील हे बॅटल पूर्णपणे त्यांनी पाहिलं या आमच्या डगआउटमधून